मालाड मालवणीमधील घटनेमध्ये 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित मुंबई महापालिकेकडून योजनाबद्ध हत्या आहे. जर वेळेमध्ये अनाधिकृत इमारतीची उंची रोखली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती. वसुलीचे धंदे थांबवले असते तर हे दुर्दैवी मृत्यू रोखता आले असते असा सवाल काही कार्यकर्त्यांकडून केला जातोय. शिवसेना आणि मुंबई महापालिका या हत्येची जबाबदारी घेणार का असा हल्ला बोल भाजपचे नेते राम कदम यांनी यावेळी केला आहे. मुंबईतील मालाड मालवणीमध्ये एक अनधिकृत उंचीचं घर कोसळलं, त्यात 11 लोकांचा मृत्यू झाला, दुर्दैवानं 7 त्यामध्ये बालकं आहेत. शिवसेना शासित महानगरपालिकेचा हा निष्काळजीपणा आहे. अपघातामुळे झालेला हा मृत्यू नाही, हा शिवसेना शासित महानगरपालिकेने योजनाबद्ध केलेली ही हत्या आहे. जेव्हा 3-3, 4-4 माळ्याची अनधिकृत उंची गाठली जाते त्यावेळी शिवसेना नेत्यांचे डोळे कुणी बांधले होते का? वाझेसारखी वसुली तिथेही सुरू होती. अशा प्रकारचे मृत्यू ही हत्या आहे. आता शिवसेनेचे नेते 2-5 लाख देतील, पण त्या तुमच्या 2-5 लाख रुपयांमुळे जो मृत्यू झालाय तो जीव परत येणार आहे का? जर वेळीच काळजी घेतली असती तर हे मृत्यू रोखता आले असते. या हत्येची जबाबदारी मुंबई महानगरपालिका आणि तिथे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला घ्यावी लागेल.